बरेचदा कसं असतं, कलाकारांचं सिनेमात जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा त्याआधी दिग्दर्शक आणि इतर टीम ते पात्र ती भूमिका तो कलाकार निभावेल की नाही यावर गहन चर्चा केली जाते. नव्वदीच्या काळापासून ते आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या भूमिका तंतोतंत साकारत पार पाडल्यात. मात्र चित्रपटसृष्टीत काम करत असताना कधी कधी त्यांना या भूमिका ऑफर न केल्यानं वा चर्चेत ते पात्र योग्य बसत नसल्यानं त्या कलाकारांना ती भूमिका मिळत नाही. हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे महेश कोठारे यांच्या डॅमिट आणि बरंच काही या पुस्तकात असाच एक किस्सा त्यांनी सांगितलाय. महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांचा हा किस्सा आहे. महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांनी माझा छकुला, दे दणादन, धूमधडाका, थरथराट या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. धूमधडाका आणि दे दणादन हिट गेल्यानंतर महेश कोठारे आणि निवेदिता यांची चांगलीच जोडी जमली होती. थरथराटचा अनुभव सांगताना महेश कोठारे यांनी सांगितलंय की थरथराटसाठी माझ्या बरोबरच्या नायिकेसाठी निवेदिताचा मी विचार करीत होतो. त्यावेळी निलिमानं मात्र या चित्रपटासाठी दुसरी नायिका निवड असं मला सांगितलं. दरम्यान महेश कोठारे यांनी चित्रपटाचे निर्माते अरविंद यांनाही निवेदिताच्या जागी दुसरी मुलगी घेत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सगळं झाल्याप्रमाणे नवीन मुलीसाठी ऑडिशन्सही सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात महेश कोठारे यांनी निवेदिता यांना फोन करून शूटिंगसाठी काही तारखा रिझर्व करून ठेवण्यास सांगितलं होतं. ऑडिशन्सबाबत बोलताना त्यांनी लिहिलंय, निलिमाला दररोज ऑडिशन्सचे अपडेट मिळत होते आणि तोवर एकही मुलगी आमच्या पसंतीस उतरली नव्हती. आता आमचं शूटिंग सुरू व्हायला अगदी काही दिवसच राहिले होते. त्यावेळी शेवटी निलिमाच मला म्हणाली, महेश मला वाटतंय की आपल्या चित्रपटासाठी निवेदिताच चांगली राहील, तिलाच घे तू. दिग्दर्शकांना सर्वांचं मत ऐकावं पण शेवटी ऐकावं जनाचं, करावं मनाचं हेच खरं. महेश कोठारे यांच्या पत्नी निलिमा यांनी निवेदिता यांना आधी का नकार दिला हा मुळी प्रश्नच पडलाय. थरथराटमधील त्यांची भूमिका ही निवेदिता यांनी चोख पार पाडली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.